सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. मी सौ वर्षा वसंतराव देशमुख, तालुका अध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड, हातगाव. ज्याला स्त्री आई म्हणून समजली तो जिजाऊंचा शिवबा झाला. ज्याला आई बहीण म्हणून समजली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून समजली तो राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री पत्नी म्हणून समजली तो सीतेचा राम झाला. अशा ह्या स्त्री शक्तीच्या महान स्त्री शक्तीला माझा त्रिवार मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. आज जागतिक महिला दिनानिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. जगातील सर्व महान पुरुषांच्या यशाच्या मागे स्त्रीचा सिंहाचा वाटा असतो आणि आहे. आणि स्त्रिया ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली घोडदौड सुरूच आहे. भारतातील स्त्रिया पण शेतमजुरापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत याच्यामध्ये घोडदौड त्यांची पण सुरूच आहे. आणि आपण आता असं व्हायलं की अत्याचार, स्त्रियांवरील अत्याचारच फार वाढलेले आहे. तर स्त्रियांनी गप्प न राहता अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा, संघटित व्हावे. आणि जो कोणी आरोपी असेल, त्यानं जर असं बलात्कारासारख्या जर गुन्हा केलेला असेल, तर त्याला ताबडतोब फाशीची शिक्षा किंवा तिथेच दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा शिवबाच्या काळातल्यासारखी झाली तर परत हे गुन्हे घडणार नाहीत, असे वारंवार गुन्हे घडणार नाहीत. आणि महिलांना हेच माझं एकच सांगणं आहे की स्वसंरक्षणाचे आपण धडे घेतले पाहिजे. आपण कोणावर निर्भय राहता कामा नये आणि आवाज उठवला पाहिजे संघटित होऊन. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय भारत. शेवटी मी हेच म्हणेल की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धरी. 8 मार्चच्या जागतिक महिला दिनानिमित्त मी सर्वांना हार्दिक सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा देते. जय जिजाऊ, जय शिवराय.